डॉक्टर विटिंग बोले सर बंडेरा इंजिनिअरिंग कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य आहेत. क्रॉम्प्टन ग्रीव्स मध्ये अतिशय मोठ्या पदावर होते. यांनी 18 पेटंट रजिस्टर्ड केलेली आहेत हे मला माहीत नव्हतं. जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं मला 18 प्रकारचे पेटंट त्यांनी आजपर्यंत आपल्या नावावर देशासाठी करून ठेवले. डॉक्टर व्ही टी इंगोले. मी व्ही टी इंगोले सरांना विनंती करणार आहे की 2 मिनिटं फक्त त्या पेटंट संदर्भात, कारण मलाही उत्सुकता आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे, वेळेचा प्रचंड अभाव आहे, पण तरीही 2 मिनिटं आपण आपल्या पेटंट मधल्या काही गोष्टींचं इथे उल्लेख करावा. आदरणीय व्ही टी सर 2 मिनिटं सर. आदरणीय माशेलकर सर, माझे मित्र दिनेश सूर्यवंशी, त्यांच्या गावावर आदरणीय व्यक्ती अमरावतीकर, आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बालमित्रांनो, आज तुमच्यासमोर उभं राहताना स्पेशली तरुण मुलांना बघून माझ्यातलं अगदी स्पिरिट जागं झालंय. आज मी मला बोलवलं आणि मी स्पेसिफिकली सांगितलं की माझ्या पेरेंट्सबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायला हवं. मित्रांनो, पेटंट म्हणजे हे काही विशेष वेगळी गोष्ट नाही. पेटंट म्हणजे तुमच्या केलेल्या कृतीचं एक रजिस्ट्रेशन आहे. तुम्ही रोजच काही ना काही पेटंट घेत असता, पण तुम्हाला माहीत नसतं की हे खरंच त्या लायकीचं आहे. जेव्हा मी 10 वर्षाचा होतो, तुमच्यासारखं मला काहीतरी करावं वाटेल, पुस्तकामधली छोटीशी एखादी आकृती बघायची आणि तसं करता येतं काऊन बघायचं. असंच करत घरच्या तारेवर पुढ्याच्या दोऱ्याने मी एक पहिली इलेक्ट्रिकची बेल मी जेव्हा 10 वर्षाचा होतो काम करतो, त्या महात्म्यांच्या बेलपासून घंटीपासून मी 8000 किलोवॅटच्या मोटरपंपचा प्रवास केला. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घरी मी व्हॉल्व्हचे रेडिओ रिपेअर करायचो लहान असताना. तेव्हापासून 100 किलोवॅट 30 किलोहर्ट्झचे इन्व्हर्टर्स मी बनवले. हा जो प्रवास आहे हा खूप इंटरेस्टिंग होता, मी म्हणणार नाही कठीण होता. आज दिनेश जसा म्हणाला रिसोर्सेस इज नेव्हर अ प्रॉब्लेम. जर तुमच्याजवळ आयडियाज असतील, जर तुम्हाला सांगितलं पुस्तकात लिहिलं होतं रेशमाचा दोरा गुंडाळलेली तार. आता रेशमाचा दोरा माहीत नसतं कसा असतो, कारण आई आमची कपड्याची म्हणजे कॉटनची लुगडी घालायची, म्हणून पुड्याचा दोरा वापरला. मला हे म्हणायचं आहे की रिसोर्सेस आर विदिन युअर रीच, तुमचं तेवढं इमॅजिनेशन असेल ते. असंच करता करता मी तुम्हाला फार सुंदर एक गोष्ट सांगतो की मला एक इम्पोर्ट सबस्टिट्यूटसाठी एका मित्राने बोलावलं. तेव्हा केमटेक नावाचं प्रदर्शन मुंबईला होतं. सर म्हणे फार महत्वाची मशीन आहे, अमेरिकन मशीन आहे, तुम्ही ती जरा बघा. मी बघितली फक्त मशीन, मला तो बॉक्स दिसला आणि बघितला आणि निघालो. समजलं का? म्हटलं हो समजलं. कसं समजलं? तुम्ही आता काही बघितलं नाही. मी म्हटलं मिस्टर मेहता, मी माझं पूर्ण शरीर बघत त्याला बघत होत. आता छोट्या छोट्या गोष्टी का सांगतो, कारण हे फार महत्वाचं आहे. मी म्हटलं मिस्टर मेहता, माझ्या पायाचे केस हलत होते. म्हणजे काय? म्हटलं त्याच्यात हाय होल्डिंग एसी सप्लाय असणार आणि जर जवळपास 3 फुटावर असणार नक्कीच 15 ते 20 KV पर्यंत सप्लाय असणार. माझ्या चेहऱ्यावर जे केस स्टार्ट होते म्हणजे तिथे डीसी व्होल्टेज पण असणार आणि ते प्रचंड असणार, कारण डीसी व्होल्टेज तेवढ्या लांबपर्यंत जात नाही. आणि त्या बेसिक कल्पनेवरून मी भारतातली पहिली पावडर कोटिंग मशीन बनवली. ती अजूनही विदेशामध्ये एक्सपोर्ट होते.
तशीच प्लास्टिकमध्ये पॉली ट्रीटिंग मशीन्स अशा 40 ते 50 मशीन मी स्मॉल स्केल साठी बनवले. क्रॉम्प्टन मध्ये असताना क्रॉम्प्टनचा पहिला क्रॉम्प्टन ग्रिलचा पहिला सीलिंग फॅन मला खरंच अभिमान वाटतो की ते माझं बाय अजूनही कुठे गेलो तर माझं छताकडे लक्ष जात आणि जेव्हा तो मला फॅन फिरताना दिसतो खरंच मन भरून येत. क्रॉम्प्टन मध्ये असताना फॅन पासून एसीडीसी पहिले 2 पेटंट्स घेतली क्रॉम्प्टन मध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूशनची स्टॅटिक सॅनिटेशन सिस्टम. जेव्हा मी चिफिनियर झालो तेव्हा मी त्या ऍडमिनिस्ट्रेशनला कंटाळलो आणि श्री बाबूजी म्हणजे श्री रामभाऊ मेघे यांनी मला इथं प्रचारण केलं बोलावलं तू ते ये म्हणून आणि तेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केलं. माझ्या नेहमीच्या कार्यासोबतच मी रोज 16 ते 18 तास काम करतो. ऍडमिनिस्ट्रेशन वर्क त्याला मी पूर्ण जस्टिस देऊ परंतु नेहमी एक महत्वाची गोष्ट आहे की प्रॉब्लेम तुमच्यासमोर नुसते विखरलेले असतात तर ते तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि कुठलीही शोध जो असतो हा मानवाचं जीवन सुखद आणि माझा मित्र रिठे म्हणेल सगळ्या विश्वाचं जीवन सुखर करण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न म्हणजे हा रिसर्च असतो. रिसर्च हा डिस्ट्रक्शनसाठी जनरली नसतो. तेव्हा तुम्हाला जिथे जिथे त्रास होतो तिथे तुम्ही बारकाईनं बघा आणि कुठला त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल त्याचं बघा. असं प्रकार प्रत्येक वेळेस कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो काय येऊ शकतं एका प्रॉब्लेमसाठी मी 1972 पासून 2002 पर्यंत झटलो आणि 2003 मध्ये जो माझा एक्सपिरियन्स सक्सेसफुल झाला आणि मी त्याचं पेटंट 2003 झाले सॉरी दुसरं एक सोल्युशन जे असं होतं की एक प्रॉब्लेम आमच्या डीसी मोटरमध्ये कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे तो 1980 सालापासून मी झटत होतो गेल्या 15 दिवसापर्यंत सॉल्व्ह झाला. आय एम गोइंग टू फाईल अ पेटंट फॉर इट. म्हणजे कसं प्रॉब्लेम असतात तुम्ही प्रॉब्लेमच्या वर राहा प्रॉब्लेमला नेहमी खाली ठेवा प्रॉब्लेम तुमच्या वर नाही तुम्ही प्रॉब्लेमच्या वर राहा तेव्हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि मला खात्री आहे जेव्हा मी 18 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो तुमचा 1000 प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. सगळं विश्व तुमच्यासमोर एवढं प्रोग्रेस केलेलं आहे की आम्ही आमचं विश्व संकुचित होतं इंटरनेट नव्हतं काही नव्हतं तुमच्यासमोर सगळी माहिती उपलब्ध आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही खूप प्रगती कराल नवीन नवीन शोध लावाल आणि या भारताची प्रगती कराल असं बोलून अजयने मला इथे बोलावलं. मला माहिती माझी लायकी आहे की नाही पण माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि 2 शब्द देतो जय महाराष्ट्र जय हिंद. धन्यवाद सर. आता आपण सत्कार करणार आहोत संदेश सचिन कलंत्रे याचा. सर आतापर्यंत